महाराष्ट्र समाजसेवा संघ नाशिक संचालित हॉनरेबल विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रम स्कूल वागेरा तालुका त्र्यंबकेश्वर डिस्ट्रिक्ट नाशिक। स्टैंडर्ड थर्ड, सब्जेक्ट इंग्लिश, यूनिट वन। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, कसे आहात, मजेत ना? इंग्रजी विषयातील युनिट वनमधील आपण आज हु आर यू म्हणजे तू कोण आहेस हे एक स्किट आहे, म्हणजे जे एक छोटं विनोदी नाटक आहे ते बघूया। लिसन, लर्न, रीड विथ मी अँड इन ॲक्ट। ऐका, शिका, पाठोपाठ मोठ्याने वाचा आणि सविनय वर्गात सादर करा। या नाटकामध्ये वर्गातील 6 विद्यार्थ्यांनी वेगवेगळी पात्र केली आहेत। पहिला जो विद्यार्थी स्टुडंट 1 याने कॅबीज म्हणजे कोबीचं पात्र केले आहे। दुसरा जो विद्यार्थी स्टुडंट 2 याने रॅबिटचं पात्र केलं आहे म्हणजे ससा। त्याच्यानंतर तिसरा जो विद्यार्थी आहे स्टुडंट 3 त्याने कॅरेटचं पात्र केलं आहे, कॅरेट म्हणजे गाजर। आणि चौथा जो विद्यार्थी आहे त्याने टोमॅटोचं पात्र केलं आहे, टोमॅटो म्हणजे टोमॅटोच। आणि पाचवा जो स्टुडंट आहे म्हणजे विद्यार्थी त्याने लिपली व्हेजिटेबल म्हणजे हिरवे पालेभाज्या याचं पात्र केलं आहे। आणि सहावा जो विद्यार्थी आहे म्हणजे स्टुडंट 6 त्याने फॉक्स म्हणजे कोल्याचं पात्र केलेलं आहे। बघूया आता आपण नाटक कसं केलं आहे ते। स्टुडंट 1 पहिला विद्यार्थी, हॅलो, आय एम फ्रेश ग्रीन कॅबीज, हु आर यू, म्हणजे तो सांगतो आहे नमस्कार, मी एक ताजा हिरवा कोबी आहे आणि तू कोण आहेस। स्टुडंट 2 म्हणतो, दुसरा म्हणजे ज्याने सशाचं पात्र केलं आहे रॅबिट, आय एम स्मार्ट व्हाईट रॅबिट अँड आय एम ईट कॅबीज, मी एक हुशार पांढरा शुभ्र ससा आहे आणि मी कोबी खातो। जेव्हा रॅबिट कॅबीजला सांगतो की नाही तेव्हा कॅबीज घाबरतो आणि आ म्हणून रन अवे म्हणजे पळून जातो। नंतर स्टुडंट 3 कॅरेट येतो, तो म्हणतो, हॅलो, आय एम ज्युसी क्रंसी कॅरेट, म्हणजे नमस्कार, मी रसाळ कुरकुरीत गाजर आहे, हु आर यू, तू कोण आहेस। जेव्हा स्टुडंट 2 कोण असतो, रॅबिट, तो म्हणतो, आय एम अ स्मार्ट फाईट रॅबिट अँड आय इट कॅरट्स, म्हणजे मी एक हुशार सफेद ससा आहे आणि मी गाजरे खातो। जेव्हा स्टुडंट 3 म्हणजे कॅरेट ऐकतो तेव्हा तो घाबरतो आणि आ म्हणून पळून जातो, म्हणजे बापरे असं म्हणतो आणि पळून जातो। नंतर स्टुडंट 4 टोमॅटो येतो, तो म्हणतो, हॅलो, आय एम अ बिग रेड टोमॅटो, नमस्कार, मी एक मोठा लाल टोमॅटो आहे, हु आर यू, सशाला म्हणतो तू कोण आहेस। मग स्टुडंट 2 जो सशाचं पात्र केलं असतं की रॅबिट, मग रॅबिट काय म्हणतो, आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट अँड आय इट टोमॅटोज, म्हणजे मी एक हुशार सफेद ससा आहे आणि मी टोमॅटो खातो। जेव्हा स्टुडंट 4 म्हणजे टोमॅटो ऐकतो आणि तो घाबरतो आणि आ म्हणून तिथून तो पळून जातो। नंतर स्टुडंट 5 म्हणजे कोण, लिपली व्हेजिटेबल, हिरवी पालेभाजी येते आणि ती सांगते, हॅलो, आय एम ग्रीन लिपली व्हेजिटेबल, कोणाला सांगते, रॅबिटला, स्टुडंट 2 हु आर यू, ती सांगते, नमस्कार, मी हिरवी पालेभाजी आहे आणि तू कोण आहेस। तेव्हा स्टुडंट 2 म्हणतो, रॅबिट म्हणतो, आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट अँड आय इट व्हेजिटेबल्स, मी एक हुशार सफेद ससा आहे आणि मी भाज्या खातो। जेव्हा स्टुडंट 5 म्हणजे लिपली व्हेजिटेबल ऐकते आणि घाबरते आणि आ म्हणून तिथून पळून जाते। नंतर 6 स्टुडंट फॉक्स येतो, तो रॅबिटला म्हणतो स्टुडंट 2 हॅलो, हु आर यू, नमस्कार, तू कोण आहेस। तेव्हा स्टुडंट 2 म्हणतो, रॅबिट म्हणतो, आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट अँड आय इट व्हेजिटेबल्स, म्हणजे मी एक चलाक हुशार असा सफेद ससा आहेस आणि मी भाज्या खातो। हु आर यू, तू कोण आहेस। तेव्हा स्टुडंट 6 म्हणजे फॉक्स रॅबिटला सांगतो, आय एम अ सुपर डुपर क्लेवर फॉक्स अँड आय इट स्मार्ट व्हाईट रॅबिट, म्हणजे मी एक अतिशय बुद्धिमान कोला आहे आणि मी जो हुशार ससा आहे का नाही असे हुशार ससांना काय करतो, खाऊन टाकतो। जेव्हा स्टुडंट 2 म्हणजे रॅबिट ऐकतो तो आ म्हणजे बापरे असं म्हणून तिथून
पळून जातो. नंतर काय होतं, स्टुडंट 6 म्हणजे फॉक्स रन आफ्टर स्टुडंट 2 म्हणजे क्रमांक 2 विद्यार्थ्यामागे तो धावतो. समजलं? थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.